आता आपल्या हक्काचे फार्म हाऊस साकार करा गजारण्य इको विलेज रिसॉर्ट मध्ये। निसर्गरम्य गेळवडी डॅमच्या शेजारी हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आजच आपला प्लॉट बुक करा। पहिल्या 10 बुकिंग साठी शुभारंभ ऑफर 375 रुपये स्क्वेअर फीट दर। साइटचा पत्ता अंबा विशाळगड रोड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94-23-77-10-71। कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपल्याकडे नवीन व्हायरस येण्याचे संकेत मिळालेले आहेत। त्यासाठी आपण सर्वांनी न घाबरता कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी आपण तयारी ठेवली पाहिजे आणि या व्हायरसपासून वाचण्यासाठी काळजी घेणे आणि लसीकरण करणे या दोनच गोष्टींचा अनुपालन आपण आता करणं आवश्यक आहे। लसीकरण या शब्दाचा अर्थ कोविडच्या दोन्ही लसी घेणं आणि दुसरी लस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणं असा आहे। अशी लसीकरण झालेली व्यक्तीच पूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती आहे असं समजण्यात येत आहे। यासोबतच जे 18 वर्षाखालील वयाचे व्यक्ती आहेत त्यांनी सोबत वयाचा पुरावा कोणताही, मग आधार कार्डवरची नोंद असेल किंवा जन्म प्रमाणपत्र, जी पण वयाची नोंद असेल ती ठेवली असेल तरी पण त्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही असे समजण्यात येईल। त्यासोबतच ज्यांचं आरोग्यविषयक काही कारणामुळे त्यांना डॉक्टरांनीच स्वतः सांगितलं असेल रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर यांनी की आपल्याला लसीकरण आत्ता करता येणार नाही, तर तसं त्यांच्या लेटरहेडवरचं प्रमाणपत्र आपण जर सोबत बाळगलेलं असेल तर आपण पूर्ण लसीकरण झालेले व्यक्ती आहात असे समजून आपल्याला सार्वजनिक ठिकाणी सर्व सेवा मिळवण्यास काही अडचण येणार नाही। या कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मास्कविषयी आता आपल्याला अधिक खबरदारी घेणं आवश्यक झालेलं आहे। हा नवीन व्हायरस अतिशय वेगाने, आधीच्या व्हायरसपेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगाने पसरणारा व्हायरस आहे, त्यामुळे आपल्या सर्वांनी आता यापुढे एकतर N95 मास्क वापरावा किंवा ट्रिपल लेयर मास्क वापरावा किंवा जो सर्जिकल ट्रिपल लेयर कापडी मास्क असतो तो वापरावा। यापुढे आपल्याला कापडाचा जरी मास्क वापरला तरी 3 थर असतील असा कापडचा मास्क वापरणं बंधनकारक आहे। यापुढे केवळ रुमाल गुंडाळलेला असेल किंवा सिंगल कापडाचा एकेरी मास्क वापरलेला असेल तर आपण मास्क घातलेला नाही असंच समजण्यात येईल। यासोबतच आपल्या गर्दीचे ठिकाणं टाळणे, सामाजिक अंतराचं भान राखणे, 6 फुटाचं अंतर ठेवणे आणि सॅनिटायझर आणि साबणाचा पाण्याचा वारंवार वापर करणे या बाबींचा अवलंब करूनच आपण या नवीन व्हायरसपासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवू शकतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।